एनटीएसी सराव माध्यमातून आपण एक उदाहरण पाहणार आहोत. चला तर उदाहरण वाचत आहे. दोन चलातील विषय समीकरणे या पाठावरती हे उदाहरण आधारित आहे. जर 8x + 2y = 5 आणि 4x + y = 3 ही समीकरणे दोन छेदणाऱ्या रेषा दर्शवित असतील तर केची किंमत काढा, म्हणजेच के बरोबर किती. या प्रश्नासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे -5/6, दुसरा पर्याय दिलेला आहे 6/5, तिसरा पर्याय आहे 5/6 आणि चौथा पर्याय आहे -6/5. मित्रांनो, पर्यायांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे की दोनच पर्याय, दोन अपूर्णांक 5/6 आणि 6/5 फक्त धन आणि ऋण चिन्हाचा फरक आहे. तर चला सोप्या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला कसे सोडवता येईल हे पाहूया. दोन रेषांची जी समीकरणे दिलेली आहेत ती सर्वप्रथम आपण लिहून घेऊया. पहिलं समीकरण आहे 8x + 2y = 5k. या समीकरणाला समीकरण 1 म्हणाले आणि 4x + y = 3 या समीकरणाला 2 नंबर दिलेला आहे. दोन्ही समीकरणांची डावी बाजू पाहिली असता पहिलं समीकरण 8x + 2y आणि दुसरं समीकरण 4x + y फक्त डाव्या बाजूचा विचार केला असता आपल्याला पटकन लक्षात येईल की 4 × 8 आणि इथे सहगुणक 1 आहे, 1 × 2 केली असता आपल्याला दोन समीकरण 2 डाव्या बाजूला जर 2 निघून तर पटकन पहिल्या समीकरणाची डावी बाजू मिळते. चला तर मग उशीर कशाला करायचा, लगेच करूया ती स्टेप. आपण मी समीकरण 2 2 गुणत आहे. पहा, समीकरण 2 2 गुणलेला आहे. 2 × 4x + 1 = 2 × 3 = 2 × 3 उत्तर येत आहे 6. आता पहा बरं का, 2 × 4x + y बाहेरच्या पदाने प्रत्येक समीकरण 2 गुणलेला आहे आपण. आता आपण काय करूया, 2 या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणून घेऊया. 4x + 2 गुणलं 8x + 2y गुणलं 2y = 6. आता पहा 8x + 2y म्हणजे डावी बाजू. यासाठी आपण विधान 1 समीकरण 1 वापर करूया. 8x + 2y = 5k म्हणजे आपण इथे किंमत टाकूया 5k = 6. आता पहा 5 पक्षांतर होणार आणि के ची किंमत येणार आहे 6/5 म्हणजेच पर्याय क्रमांक 2.